बोल इंद्रनील, आली का आईची आठवण? आई, आई मी तुला माझ्या यूएसच्या मैत्रिणीबद्दल सांगितलं होतं ना. कोण रे? सानिया. हा, म्हणजे तिचे आई वडील यूएसला डॉक्टर आहेत आणि त्यांचा मोठा बंगला आहे, तीच का? हो. अगं ऐक ना, आई तिचा थोडा प्रॉब्लेम झालाय. काय रे, काय झालं? अगं तिकडे तिच्या मावशीकडे उतरली होती, पण मावशी नेमकी गेली नागपूरला आणि हिच्याकडे मावशीच्या घराची किल्ली होती, पण ती नेमकी हरवली आहे. तिचा राहायचा प्रॉब्लेम झालाय. ती म्हणते की ती हॉटेलमध्ये राहणार आहे, पण आई ऍज अ फ्रेंड आपण इकडे असताना तिने हॉटेलमध्ये राहणं मला काही योग्य वाटत नाही, तर मी तिला आपल्याकडे 2 दिवस राहायला घेऊन येऊ का? अरे मग आण ना तिला आपल्या घरी राहायला, एवढं मोठं घर आहे आपलं. आग्रह कर तिला आणि आपल्या घरीच घेऊन ये. मी बाळूला सांगते गेस्ट रूम तयार करून ठेवायला. हा हा, ओके आई. हा ओके, बाय. काय झालं ग, अचानक एवढी खुश का झालीस तू? अहो, लक्ष्मी घरात येणारे म्हटल्यानंतर खुश होणार नाही का मी? आपण इथे इंद्रनीलसाठी स्थळ बघतोय आणि तो त्याच्या यूएसच्या मैत्रिणीला सानियाला घेऊन घरी येतोय. त्याच्यात तुला एवढा आनंद कसा करता? अहो, कसं कळत नाहीये तुम्हाला? आता लक्ष्मी रुपये नाही, अमेरिकन डॉलर घेऊन घरात येणार. म्हणजे अजून नाही कळलं तुम्हाला? एक 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 मिनिट, म्हणजे स्वानंदीचा पत्ता कट. हो, आणि सानियाच्या स्वागताची तयारी सुरू. लक्ष्मी कधी प्रसन्न होईल का हे सांगता येत नाही. सत्य आहे.